तर मित्रांनो, हा पी व्ही सी पाईपची शीट गरम करून पी व्ही सी पाईप गरम करून ही शीट तयार केलेली आहे मी, बघू शकता. तर आता आपण ह्याच्यापासून जो बैल आपला मॅकॅनिझम आहे त्यासाठी स्ट्रक्चर तयार करणार आहोत, म्हणजे असे प्लेट तयार कर. तुम्ही बघू शकता हा कागद आहे, ह्या मापाचे आपल्याला 4 तुकडे करायला लागणार आहेत. तर चला मी पहिले 4 तुकडे करून घेतो. ही कटिंग करायची आहे आपल्याला, असे 4 करायचे आहेत आणि मग तुम्हाला दाखवतो पुढचं काय. तर मी कटिंग करून घेतो पहिली. कट करायला काय, तुम्ही नॉर्मली ग्राइंडर वगैरे नाही, छोट्या किंवा एक्सो ब्लेडनी कट करू शकता. ते काय दाखवत बसत नाही, मी कट करून घेतो. तर या पट्ट्या आपण कापून घेतलेल्या आहेत अशा, जे या शीटचे आपण कट करून. तर हा बघा, जसे पट्टे कापले प्लस अजून हे लाकडी पट्टे आपल्याला लागणार आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला हा अशी येणार, ह्याला आपण चिपकवणार. त्याच्यानंतर ही सेम पट्टी याला जी चिपकवणार, हा बॉक्स तयार होतो. आणि ह्याच्यामध्ये आपला मॅकॅनिझम होणार, इथं मोटर होणार छोटी, आणि इथून जो आपला बनवणार होतो मॅकॅनिझम. मी हा सगळा चिपकून घेतो आणि तुम्हाला सगळं दाखवतो पूर्ण. तर आपल्याला बैलाचा मॅकॅनिझम बनवण्यासाठी एक M20 ही मायक्रो गिअर मोटर आहे ही लागणार आहे. एक असा रॉड, हा वेल्डिंग रॉड आहे जो आपला आर्गॉन वेल्डिंग किंवा गॅस वेल्डिंगला वापरत आहेत तो. आणि एक आपला 1 रुपयाचा कॉईन. तर आपल्याला पहिला हा सेटअप तयार करायला लागणार आहे मोटरचा. तर 1 रुपयाच्या कॉईनला होलं मारून घ्यायचे, एक इथं आणि एक इथं. तर होलं मारल्यानंतर हा असा दिसेल, बघू शकता. आणि ही मोटर आहे ती इथं ह्याला अटॅच होणार, इथं आपल्याला वेल्ड करायची आणि हा ह्याला अटॅच आहे. ते झाल्यानंतर बघू शकता असा ही वेल्डिंग केलेली आहे मी, ही वेल्डिंग केली. तर हा सर हा मेकॅनिझम तयार झालेला आहे. तर हा झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं करायचं. त्याला एक असं एक पट्टी आहे, ॲल्युमिनियम घेतली मी. ॲल्युमिनियम पट्टी ही अशी बांधून घ्यायची मोटरला, बघू शकता. म्हणजे ही जे होल मारले तो भाग आपला माउंटिंगसाठी राहील. आणि ही याला अशी बांधून घ्यायची. तर मी बांधून घेतो. हा पुढचा शाफ्ट आहे फ्रंटचा, हा असं जोगड केलेला आहे मी. आणि मागचा हा बघा, आपला मागचा आहे. आणि त्याच्यानंतर ही समोरून मागच्याला मागच्याला मागं पुढे करणार. आणि फ्रंटची तर ह्याला अटॅचच केले मी. आणि हा मोटरचा आपला जुगाड, आणि ही मोटर इथं अशी जोडलेली आहे, हा इकडे येणार. तर ही मोटर इथं आपण माउंट केलेली आहे मध्ये. त्याच्यानंतर जो आपला फ्रंटवाला जुगाड आहे तो घेतला, याला आपण याला थोडं वरती उतरा लागणार आपल्याला. त्यासाठी वॉशर टाकूया आपण. अजून एक टाकूया. त्याच्यानंतर अजून एक वॉशर आणि एक मी असा एक हे बनवाय, तो इथं आपण ह्या लावून
याला वेल्ड करणार आहोत. त्याच्यानंतर हा मागचा जो घड आहे, मागची साईड हा इथे लावला. हा नाही आहे मागचा जो घड, सॉरी हा मागचा जो घड आहे सेम. हा साईड येते आणि ह्याला हा रॉड बघू शकता तुम्ही, हा रॉड ह्याला याच्यात टाकायचं. हा असा मेकॅनिझम आहे पूर्ण बघू शकता. हे दोन रेडी झालेले आहेत आपले, असं करायचं आहे. हा पूर्ण आणि ह्याच्यावर नंतर ही प्लेट सेम. बैलाचा मेकॅनिझम असा आहे. तर हा आहे आपला मेकॅनिझम. तर ही एवढी सेटिंग केली मी एक एक करता, कमी 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 करत 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 मी ही आले अशी ही मोटर आपली ही. आणि ह्या हे समज हे पाय आहेत असे. तर चालू केल्यानंतर ती कशी चालणार तुला दाखवतो. कैसा दाखव रे, तर हे पाय समज असे. ह्या आतला मेकॅनिझम असं पाय. तर हा मेकॅनिझम झालेला आहे आपला बघू शकता. आता ह्याला आपल्याला बैलाचा आकार द्यायचा आहे. तर बैलाचा आकार देण्यासाठी पहिला आपल्याला थर्माकोलवर हा असा पुठ्ठा बैलाचा हे ड्रॉईंग करून थर्माकोलवर हे करून हा पुठ्ठा असा लावून थर्माकोलवर आपल्याला आकार करून घ्यायचा आहे. तर बघा पुढं मी दाखवत आहे कसा करायचा आहे. तर हा परफेक्ट पहिलाचा आकाराचा हे झालं आहे. आता हा थर्माकोलवर मी ड्रॉईंग करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि आता ह्याच्यावरती हा पूर्ण असा कट करायचा आपल्याला. तर हा असे एका बैलासाठी तीन असे लागणार आहेत सेम. तर असे बघा हे तीन आहेत, तीन चिपकून घेतलेले बघा मी. चिपकवल्यानंतर आपल्याला सुरी घेऊन, सुरी घेऊन हा असा पूर्ण म्हणजे एका साईडने आकार देत 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 पूर्ण हे करून घ्यायचं. तर मी करतो आहे बघा, हा मी स्लो हा पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे आणि बैलाचा आकार तयार हो करायचा आहे आपल्याला. तर मी माझं ते काम चालू आहे बघा. तर बघा हा आपला रेडी झालेला आहे बैलाचा. तर असा करून घ्यायचा आहे आपल्याला. तर एवढं झाल्यानंतर बघा मी फेविकॉल आणि टिश्यू पेपरचा लेप लावून घेत आहे जेणेकरून थोडा स्ट्रक्चर आणि बघायला बरं वाटतं. थर्माकोल लावल्यासारखं दिसणार नाही आणि कलर बसायला पण हा इझी जातो आणि बेस्ट दिसतं. तर बघा हा लेप लावून घेते मी. संदेश आता हे पहिला निघत ना असा विषय हे जोडून.
असं जवळपास जमीन पॉलिश पेपर कट करून वगैरे. तर हा आपला बैल झालेला आहे असा मॅकॅनिझम. त्याच्यानंतर आपल्याला हे जे पाय केलेले आहेत ते पण जोडून घेणार आहेत. ते पाय जोडल्यानंतर ते बघू शकता असा दिसतोय. तुम्हाला मी चालू वरून दाखवतो हा कसा दिसतोय. तर हा असा रनिंग होत आहे. उलटा करतो माझ्याकडे असं का मशीन दाखवा आता वरती असं वरती बघू शकता. हा आपला मॅकॅनिझम आहे त्याला टोटल. आणि हा आपला बैल. बैलाचा आपला मॅकॅनिझम सगळा झालेला आहे. आता पेंट करून त्याला रेलिंग वगैरे बनवावं लागणार आहे. तर हा आपला बैल मॅकॅनिझम तुम्हाला दाखवला. हे बैलगाड्या मालक चालक मालक संघाचे तर आपला एक बैल पेंट होऊन आहे. ह्याची कॉपी मारलेली तर ही होती पूर्ण व्हिडिओ. आपण बैल कसा बनवला बाकी दोन बाकी तीन बैल सेम तसेच प्रोसेसने बनवलेत. फक्त कलर चेंज केलेले आणि सिंगांचा आकार चेंज केलेला आहे. तर असा हा बैल बनवायचा आहे पूर्ण मॅकॅनिझम. तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या पुढची व्हिडिओ बैलगाडा हा कसा केला त्याची येणार आहे. आणि त्याच्यानंतर आपला जो माणूस आहे हकलणारा त्याला जाकी असं काहीतरी म्हणतात. तर त्याचा मेकॅनिझम आणि तो कसा बनवला ती व्हिडिओ येणार आहे. तर चला